पुण्याहून मुंबईकडे द्रुतगती मार्गावर सकाळी 11 ते 2 या वेळेस द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगदा येथे स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम बसवण्यात येणार असल्यामुळे 3 तासांकरिता पहिली आणि दुसरी लेन बंद ठेवण्यात आली आहे. त्या दरम्यान 3ऱ्या लेनमधून वाहने मार्गस्थ करण्यात येणार आहेत अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग पुणे यांच्या वतीने देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की मुंबई द्रुतगती मार्ग प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांना आज मंगळवारी रोजी सकाळी 11 ते 2 दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगत मार्गावरील मुंबई लेनवर कामशेत बोगदा या ठिकाणी स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम बसवण्यात येणार असल्याने 3 तास या 2 लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक 3ऱ्या लेनमधून मार्गस्थ करण्यात आली आहे.